मुंबई विभाग में जब कोई भी पक्षकार मुंबई में स्थित सहकारी संस्थाओं से जुड़े किसी भी सहायक या उपनिबंधक के आदेशों से संतुष्ट नहीं होता है, तब वो उस आदेश के पुनर्विचार के लिए मुंबई के विभागीय सहनिबंधक के कार्यालय को संपर्क करता है। लेकिन आज तक अफसोस की बात ये रही कि वहाँ पर सुनवाई कम और तारीख ज़्यादा मिलती रही है। इसके लिए मुंबई के विभागीय सहनिबंधक को अकेले जिम्मेदार ठहराना भी बेईमानी होगी। मौजूदा सहकार कानून में 40 से कम सदस्यों वाली संस्थाओं में तो सरकार ने 9 समिति के सदस्यों की संख्या तो तय कर रखी है, लेकिन मजाक की बात तो यह है कि सहकारी संस्थाओं का जो उपनिबंधक 3000 से ज़्यादा संस्थाओं की निगरानी करता है और उनके मसलों का समाधान करता है, ऐसे बहुत से सहकारी कार्यालयों में उसके स्टाफ की संख्या महज 3 से 4 ही है। पिछले दिनों श्री संतोष पाटिल साहब के ट्रांसफ़र के बाद श्री बाजीराव शिंदे जी ने मुंबई के विभागीय सहनिबंधक के पद का कारोभार संभाला। शिंदे साहब अपने बेबाक अंदाज और कार्यशैली के लिए जाने जाते हैं और शायद यही कारण है कि एक तरफ जहां मुंबई के सहकारी विभाग के दफ्तरों में कोविड के नाम पर अधिकांश उपनिबंधक किसी भी मसले की सुनवाई नहीं कर रहे हैं, वहीं बाजीराव शिंदे जी ने अपना पदभार संभालते ही प्रत्यक्ष रूप से सुनवाई की शुरुआत कर दी है। मौजूदा समय में बाजीराव शिंदे जी के सामने चुनौतियाँ बड़ी हैं और वो इन चुनौतियों का सामना आने वाले समय में बतौर मुंबई के विभागीय सहनिबंधक कैसे करेंगे, ये जानने के लिए हमारे प्रतिनिधि श्री HV शेखावत जी ने उनसे संपर्क साधा। आइए सुनते हैं पूरी बातचीत। साहेब न्यूज एक्सप्रेस चैनल मध्ये साहेब अपना हार्दिक स्वागत आहे। आज आपण विभागीय सहनिबंधक मुंबई या कार्यालयात आले आहोत आणि साहेब आमचे बरेचसे प्रश्न आहे आपले, कारण आज COVID-19 अशा या परिस्थितीत जे काही घडतंय ते सगळं मुंबईमध्ये सगळ्यांच्या समोर आहे, काही लपलेलं नाही। मग आमचे काही प्रश्न आहे आणि संस्था सोसायटी यांच्या समोर जे काही आज COVID-19 मुळे किंवा त्याच्या आधी सुद्धा जे काही प्रश्न होते, जे काही त्यांना त्रास होत होता, त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। सर, माझं पहिलं प्रश्न आहे की आज आपल्या ज्या या विभागात या वॉर्डमध्ये या कार्यालयात जे सोसायटी आहे त्यांचं जे पेंडेन्सी आहे, केसेसची पेंडेन्सी आहे, त्याची भयंकर वाढ आहे, प्रचंड मात्रामध्ये ते पेंडेन्सी झालेली आहे, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे सर आणि काय आपण इनिशिएटिव्ह घेऊ शकतो, आमचं एक प्रश्न। विभागीय सहनिबंधक कार्यालयामध्ये जे अपील आणि रिव्हिजन दाखल होत असतात त्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रलंबित या ठिकाणी जे दावे आहेत ते लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आम्ही आमच्या सरावरती एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने या दाव्यामध्ये लवकरात लवकर कायदा नियम उपविधी आणि माननीय उच्च न्यायालय असेल किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय असेल यांच्या निर्देशानुसार आम्ही त्याच्यावरती तत्काळ लवकरात लवकर त्या अपिलेंटला रिलीफ कसा मिळेल याच्या संदर्भामध्ये आम्ही ॲक्शन प्लॅन तयार करतो। पण सर, आता जी डे टू डे हिअरिंग आहे जे आहे ते आता सर्व वॉर्डमध्ये सर डेप्युटेशन आणि डिडिया सगळ्या ठिकाणी थांबलेली आहे, आपल्या या ऑफिसमध्ये स्थिती काय, तिथे पण थांबलंय ते काम की आज ते हिअरिंग वगैरे चालू आहे? राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन जे सुरू केलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही जे कार्यालयामध्ये त्या निर्देशानुसार या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतात आणि आम्ही त्या मिशन बिगिन अगेन जेव्हापासून शासनाने सुरू केलं आहे तेव्हापासून या कार्यालयामध्ये नियमित सुनावणी सुरू केली आहे आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जे काय वादी आणि प्रतिवादी उपस्थित असतात त्यांच्या सुनावण्या घेऊन आम्ही या ठिकाणी निर्णय द्यायचं काम सुरू केलेलं आहे। तसेच माननीय उच्च न्यायालय यांनी सुद्धा काही समजा रिमांड बॅक केलेल्या केसेस आहेत त्या संदर्भातसुद्धा या ठिकाणी आम्ही सुनावणी घेऊन निर्णय दिलेले आहे। खूप खूप आभार सर की आपण ॲटलिस्ट इथेतरी आपली हिअरिंग वगैरे चालू आहे, अशा COVID-19 सुद्धा सगळ्या जे कंडिशन्स आहेत त्यांचं पालन करून सुद्धा ते हिअरिंग वगैरे चालू आहे, तुमचं खूप खूप आभार तुमचं। सर, एक प्रश्न आहे की जसं डेप्युटी रजिस्ट्रार उपनिबंधक जे ऑफिस आहे वॉर्ड आहे तिथे हिअरिंग वगैरे चालू नाही, तर तिथे काय व्हर्च्युअल हिअरिंग असा काय प्रकार होऊ शकतो का, शक्यता आहे?
ज्या संदर्भामध्ये आम्ही लवकरात लवकर माननीय सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्या परवानगीने आम्ही त्या बाबतीमध्ये रिलीफ द्यायचा विचार करतो आहोत आणि मला वाटतं लवकरच त्याच्यामध्ये एक निर्णय होण्याची शक्यता आहे. सर आणखी एक प्रश्न आहे, जसं जे सिंगल जसे खूप सारे मॅटर एकाच वॉर्डमध्ये ते फाईल होतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मॅटरमध्ये सेपरेट ऑर्डर काढण्यापेक्षा जर एक सिंगल विंडो ऑर्डर किंवा एक सिंगल ऑर्डर काढली तर त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे का? या ठिकाणी एकाच कारणास्तव समजा कुठली कारवाई झाली असेल आणि ते अपिलंट जर या ठिकाणी अपिलात किंवा रिव्हिजनमध्ये जर आले असतील आणि त्याचं त्या कारवाईचं कारण जर सारखं असेल तर असे मॅटर क्लब करता येऊ शकतील आणि त्याच्यावर निर्णय होऊ शकतो. श्री प्रश्न असा आहे की आपण बघतोय की जे ॲडमिनिस्ट्रेटरचं जे काम ऑथोराईज ऑफिसर आता आपण म्हणतो ॲडमिनिस्ट्रेटर तर नाही राहिलाय तर ऑथोराईज ऑफिसरबद्दल एक सर्क्युलर आहे की एका ऑथोराईज ऑफिसरला फक्त तीनच सोसायटी वगैरे देऊ शकतो पण असे भरपूर ऑथोराईज ऑफिसर आहेत ज्यांना तीनपेक्षा पण जास्त सोसायट्या वगैरे भेटतात आणि त्यांना दिली जाते तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? या संदर्भामध्ये मुंबईमध्ये जे सहाय्यक निबंधक उपनिबंधक आहेत आणि त्यांनी ज्या ठिकाणी प्रशासक आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे याची लवकरात लवकर माहिती घेऊन त्या संदर्भामध्ये पुढची जी कारवाई आहे कायद्याच्या नुसार ती करण्याचा या ठिकाणी या कार्यालयाच्या वतीने प्रयत्न करणार आहे. सर एक सर्वात मोठा जो प्रश्न आहे सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे समस्या आपण सांगू शकतो की वॉर्ड ऑफिसमध्ये मॅन पॉवर किंवा जे कर्मचारी आहेत ते एवढे नाही आहेत. म्हणजे आज जर आपण एका ऑफिसमध्ये वॉर्ड ऑफिसमध्ये बघितलं तर तिकडे 5 ते 6 हे कर्मचारी आहेत पण त्यांच्या मागे 500 पेक्षा जास्त सोसायटी आहे, मग ते कसं हँडल होऊ शकणार आहे त्याबद्दल आपलं काय समाधानकारक असेल सर? या संदर्भामध्ये खरोखर जे हा स्टॅपिंग पॅटर्न जो ठरलेला आहे त्यावेळेच्या संस्थांची संख्या आणि आज अस्तित्वात असलेली संस्थांची संख्या त्याच्यामुळे त्यानुसार हा कर्मचारी वर्ग एवढ्या संस्थांसाठी नक्कीच पुरेसा नाही. त्यामुळे मधल्या काळामध्ये मला एक अशी माहिती मिळाली की जो टेम्पररी किंवा त्याला काय म्हणता येईल कॉन्ट्रॅक्ट हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कर्मचारी अपॉइंट करण्यासाठीच्या पाठपुरावा या कार्यालयाकडच्या माध्यमातून शासनाकडे झालेला आहे त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन शासनाकडून पाठपुरावा करून त्या ॲटलिस्ट कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या त्यांना या ठिकाणी घेऊन त्याच्या अनुषंगाने कामकाज करण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सर. आणि आपल्याकडून जी माहिती पाहिजे होती आणि आज मुंबईमध्ये अशा परिस्थितीत सुद्धा आपण काम करतायत आपलं जे इनिशिएटिव्ह आहे ते खूप आम्ही फेस करतोय आणि आज आपण मुलाखत घेत होतो ते आपण श्री माननीय बाजीराव शिंदे साहेब विभागीय सहनिबंधक मुंबई. एक तरफ जहां बाजीराव शिंदे जी जैसे अधिकारी हैं जिनका समर्पण उनके काम के प्रति दिखता है, वहीं कुछ ऐसे भी अधिकारी हैं जो सहकार विभाग में एक कालिक की तरह काम कर रहे हैं. हम हमारे अगले न्यूज में एक ऐसे ही उपनिबंधक को आपके सामने बेनकाब करेंगे जो अपने कार्यकाल में 2 बार एंटी करप्शन ब्यूरो के हत्थे चढ़ चुका है और हाल ही में 3री बार एंटी करप्शन ब्यूरो के हत्थे चढ़ते चढ़ते बच गया. वो उपनिबंधक अपने ही नीचे काम कर रहे कर्मचारी के साथ मिलकर खुलेआम आदेशों की नीलामी करता है और हमारा दावा है कि अगर इसके द्वारा पारित किए गए आदेशों का निरीक्षण किया जाए तो इन महाशय के अधिकांश आदेश भ्रष्टाचार से प्रेरित मिलेंगे. यहाँ तक कि महाशय ने अपने सहकर्मी के जरिए एक संस्था के सदस्यों से 4 लाख की रिश्वत लेकर उस संस्था के समिति सदस्यों को महज 7 दिन में भंग कर दिया. हद तो तब हो गई जब इस कलाकार ने संस्था को दिए गए शो कॉज नोटिस के डेट के पहले का डेट अपने रोजनामा में दिखाकर उस मसले से जुड़ी सुनवाई उस रोजनामा में दर्ज कर दी. दरअसल आज तक सिर्फ आपने सुना होगा कि भ्रष्टाचार इंसान को अंधा बना देता है, लेकिन ये महाशय इस बात के जीते जागते उदाहरण हैं. महाराष्ट्र राज्य में शायद ही इस अधिकारी जैसा कोई कलाकार होगा जो अपने आदेश में क्या लिखता है उसे ही मालूम नहीं होता है.